नमस्कार बापू, तुम्हाला हिडो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी आहे द्या, डनकुड्या दाबून म्हणजे नवीन हिडिओ बघता येतात. धन्यवाद. बरं, असंच प्रेम राहू द्या. बरं माय. कटक देख होगी तना बड़क मगा मान जाना ना मुद का सम्मान ले रहा घोड़ा तब हवा की के पाप कर वक्त 302 लाख. क्या बात है सर, क्या बात है सर. ओके, तर जय महाराष्ट्र भावना स्वागत है तुमचं आपल्या एका नवीन आणि एकदम विषय हार्ड व्हिडिओच्या एडिटिंग मध्ये. तर म्हणून आजचा व्हिडिओ जे तुम्ही तुम्ही जे कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला आताच एक लाईक करून टाका. जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल त्यांना सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन तो फॉलोअर सिलेक्ट करा. अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला डेली आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भावना आजच्या एडिटिंगचे जे काही बटन असणार आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलं आहे. वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भावना आजच्या एडिटिंग करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा भावना, एडिटिंग करण्यास तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपॅड आहेत तुम्हाला तुमच्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच स्पेशल आणि एकदम कडक झालेला आहे. ॲटिट्यूड स्टेटस तर तुम्हाला बीटमार प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने आल्यानंतर इथे बीट तुम्हाला दिसून जाईल. भावना, आपण व्यवस्थित पद्धतीने बीट लावून दिलं तर तुम्ही इथे विचार करत असा एवढे बीट दिसत असेल तर आपला बीट सिंग व्हिडिओ बनवायचा काय ॲटिट्यूड. तर असं काही नाही भावना, असं सिंगल फोटोवरतीच व्हिडिओ होणार आहे. तर बाकी इथे एक ॲनिमेशन इफेक्ट लावण्यासाठी फक्त बीट लावून दिलेलं आहे, तुम्हाला काही विषय नाही. तर तुम्हाला प्लस अकन आणि मिडियामध्ये जाऊन भावना इथून एक इमेजेस ॲड करून घ्यायचा. तर मी अशा पद्धतीने एक इमेजेस घेऊन घेतो भावना. तुम्ही तुमच्या स्वतःचा किंवा फ्रेंडचा पण घेऊ शकता. तुम्ही ज्या मॉडेलचा ॲड करू शकता त्या मॉडेलचा ॲड करायचा, बाकी तुम्हाला काय नाही. तर तुम्हाला 2.10 जे येते अशा पद्धतीने याचे जे पार्ट करून घ्यायचे आपल्या इमेजचे. अशा पद्धतीने इमेजचे दोन पार्ट करून घेतल्यानंतर भावना तुम्हाला प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन आपली एक 72 पेन जी आणि ब्लॅक शेड पेन जी असणार आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची. तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो भावना. तर आपली ब्लॅक शेडो मी जी आणि बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करून व्हिडिओचे शेवटपर्यंत लावून घ्यायची. व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला येऊन आपली बॉर्डर पेन जी पण इथून ॲड करून घ्यायची. आणि इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावना तुम्हाला फर्स्ट पोझिशनला यायचं आणि प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक आपली जी आजची डायलॉग ॲटिट्यूड स्टेटस पेन जी असणार आहे ती पेन जी तुम्हाला इथे असेंब्ली ॲड करायची आणि मोटर्समधून जायचं, याला खालती खेचून घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने. इथपर्यंत तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला जे ती याला थोडंसं लांब म्हणजे मोठं करून घ्यायचं आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायचं. तर बघू शकता भावना इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जे ती या पेन जीच्या पार्ट करायचे भावना म्हणजे आपल्याला 2.10 सेकंदापासून याचे पार्ट म्हणजे पीएनजीचे पण जसा फोटोचे केले होते तसे पीएनजी तुम्हाला करून घ्यायचे. करून झाल्यावरती भावना तुम्हाला सिम्पली बॅग यायचं. बॅग आलं ते आपल्या सेक्युपेटला ओपन करून घ्यायचं. सेक्युपेटला ओपन केल्यानंतर भावना तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट बसायचं आणि 3 डॉट जायचं, कॉपी पेट करून बॅग यायचं. बॅग आल्यावरती भावना आपली मेन बीट मार प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर पहिला जे काही इमेजेस असेल ना त्यावरती टच करायचं, इफेक्ट बसायचं आणि 3 डॉट जाऊन पेस्ट पेट करायचा. त्यानंतर आपली जे टेक्स्ट पेन जी होती आपण त्याचे पार्ट केली होती फोटोच्या शिवाने त्या टेक्स्ट पेन जी होती टच करून इफेक्ट बसायचा आणि 3 डॉट जाऊन पेस्ट पेट करून घ्यायचा. दोन्ही पण अशा पद्धतीने पेस्ट झाल्यावरती भावना तुम्हाला सिम्पली बॅग घेऊन जायचा, सेक्युपेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती भावना जो आपला लास्टचा इफेक्ट असणार आहे 2 नंबरचा त्या फोटोवरती टच करायचं, इफेक्ट बसायचा आणि 3 डॉट जायचं, कॉपी पेट करून बॅग यायचं. आणि हे बाकीचे 4 लेअर असतील, हे 4 लेअर जे तुम्हाला बोटाने अशा पद्धतीने लॉंग प्रेस करायच्या. लॉंग प्रेस करून या कॉपीच्या अवशून जाऊन तुम्हाला इथून जे ते कॉपी करून घ्यायचं. बघू शकता इथून जे ते 4th लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायचं. कॉपी झाल्यावरती तुम्हाला सिम्पली बॅग यायचं. बॅगावरती आपला बेट मार प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यावरती भावना जो आपला दुसरा इमेज असणार म्हणजे एकाच फोटोचा दुसरा पार्ट असणार आहे त्या दुसऱ्या पार्टवरती टच करायचं, इफेक्ट बसायचं आणि 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यावरती भावना जो आपला आता जो लेअर आहेत भावना कॉपी केलेल्या ते लेअर तुम्हाला पेस्ट करण्यासाठी यावेळी ऑप्शन जायचं तुम्हाला इथून जे तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने ते पेस्ट लेअर करायचे तर तुम्हाला. तर करून झाल्यावरती भावना जबरदस्त तिथे इफेक्ट वगैरे लावून जाईल. तर तुम्हाला आता इथे एक काम करायचं भावना तुम्हाला, तर आता इथून एक इफेक्ट आपला एक स्पेशल इफेक्ट असणार आहे ते इफेक्ट लावायचं आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला काय करायचं भावना तुम्हाला इथे समोर यायचं आपल्या सेकंडच्या बीटला यायचं म्हणजे इथे 3.6 बीटला आल्यावरती
तुम्हाला काय करायचं, प्लस आयकन इथे सेप इन्स्टॉल करून घ्यायचं, म्हणजे एक सेप ॲड करायचा, वरती थ्री डॉट जायचं, फिल स्क्रीन करून घ्यायचं, फिल स्क्रीन केल्यावरती बघून थोडंसं याला समोर घ्यायचं आपल्याला, मी तुम्हाला घेतो बघून अशा पद्धतीने थोडंसं समोर घ्यायचं, याचा बाकीचा पार्ट डिलीट करायचा आणि त्या शेपूरला कॉपी करून घ्यायचं, यावर ऑप्शन जायचं तुम्हाला, इथून जे ते कॉपी करून घ्यायचं बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला इथून जे ते कॉपी करायचं, कॉपी केल्यावरती भाऊन त्या शेपवरती तुम्हाला टच करायचं, इथे कलर अँड फिल म्हणून जायचं आणि इथून व्हाईट कलर ठेवून घ्यायचं, तुम्हाला व्हाईट कलर ठेवल्यावरती भाऊन तुम्हाला बॅक घेऊन आता हा जो लेअर जे ते कॉपी केल्या करायची आहे भाऊन, तर आपण पहिलीच लेअर कॉपी केली होती, तर डबल पुन्हा तुम्हाला कॉपी करून घ्यायची, म्हणजे व्हाईट कलर करून तुम्हाला कॉपी करून घ्यायचे, तर तुम्हाला आता हे जे ते लेअर तुम्हाला प्रत्येक बिटला त्याचवाले ऑप्शन जाऊन पेस्ट करत जायचं, तुम्हाला अशा पद्धतीने सर्व जे ते लेअर तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे व्हिडिओच्या शेवटपर्यंत, तर मी ते तुम्हाला थोडेसेच करून दाखवलं पाहून, तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथपर्यंत बीट असणार आहे तिथपर्यंत तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं, इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर पाहून आपलं जे आजचा स्टेटस आहे जबरदस्त बनून रेडी झालेला आहे, तर बाकी तुम्हाला आजचा स्टेटस आहे ते सेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करून खाली एक्सपोर्टवरती बटनावरती टच करून आजचा जो आपला स्टेटस असणार ॲटिट्यूड तुम्हाला फुल एचडीमध्ये आपल्या गॅलरीत सेव करून घ्यायचा आहे, तर पाहून व्हिडिओ तुम्हाला जर हे आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करून त्यावरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बॅल करून तो ऑलवर सिलेक्ट करा, अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक तुम्ही पाहिजे तो टॉपिक कमेंट करून त्यावरती नक्की आणि 100% व्हिडिओ आणणार आहे, तर पाहून आजच्या व्हिडिओत सुद्धा भेटू एका नवीन आणि विषय हार्ड व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.